समजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत। भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार द्विवार्षिक नाशिक विभाग पदवीधर मतदार निवडणुकांच्या याद्या तयार करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे। दरम्यान अहमदनगर तालुक्यातील 18,000 मतदारांनी आपली संपूर्ण माहिती 2 दिवसात तहसीलदार कार्यालयात भरावायची असल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली आहे। मात्र 2 दिवसात भरावायचे आदेश तहसीलदारांनी दिले असल्याने मतदारांची चांगलीच धावपळ होणार आहे। भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार द्विवार्षिक नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या 2016 निवडणूक याद्या तयार करण्याच्या कामास सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले असून येत्या 1/1/2015 रोजी यापासून नवीन मतदारांनी आपले फॉर्म भरून घेण्याचं सांगितलं। त्याचप्रमाणे 2010 अहमदनगर तालुक्यातील 18,000 पदवीधर मतदारांनी आपली संपूर्ण माहिती येत्या 2 दिवसात तहसील कार्यालयात जमा करण्याचं देखील तहसीलदार पाटील यांनी सांगितलं आहे। या माहिती पत्रकामध्ये आपलं नाव, गाव, पिनकोड, संपूर्ण पत्ता, फोटो यासह आदी माहिती भरावायची असल्याने मतदारांची चांगलीच धावपळ होणार आहे। दरम्यान या सर्व प्रक्रियेमध्ये मतदारांचे ओळखपत्र क्रमांक जमा करण्यापासून तर पुरवणी याद्या तयार करणे आणि मतदार यादी छपाई करण्याचे दिनांक 20 सप्टेंबर ते 7 डिसेंबर पर्यंत असणार आहे। तसेच 14 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं तहसीलदार यांनी सांगितलं आहे। मात्र तहसीलदार यांनी भरती आयोगाच्या आदेशाने संपूर्ण मतदार याद्यांच्या छाननीच्या कामांच्या तारखा जाहीर केल्याने तसेच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याचं त्यांनी सांगितल्याने मतदारांची चांगलीच तारांबळ उडणार आहे। परंतु 2 दिवसात मतदारांनी माहिती न भरल्यास पुढचा निर्णय भारत निवडणूक आयोग घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कॉन्स्टिट्युएन्सीच्या बाबतीत सुद्धा जी प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी आहे ती 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे। त्याच्यामध्ये तालुक्यामध्ये 18,634 मतदार आहेत आणि या मतदारांची माहिती आपल्याला अद्ययावत करायची आहे। त्याच्या संदर्भात 20 मुद्द्यांची माहिती प्रत्येक मतदाराला तहसील कार्यालयामध्ये आणून द्यायची आहे। ही माहिती मंडळाच्या ठिकाणी तसंच तहसीलच्या ठिकाणी सुद्धा जमा करण्यात येणार आहे। या मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची नावं आहेत त्यांनी आपली 20 मुद्द्याची माहिती तात्काळ तहसील कार्यालयात किंवा मंडळाच्या ठिकाणी द्यावी, जेणेकरून मतदार यादी तात्काळ अद्ययावत करता येईल। त्याचप्रमाणे 1 तारखेपासून आपणाला नवीन मतदार नोंदणीसुद्धा याच्यामध्ये करता येणार आहे। 1/10 पासून तर 16 तारखेपर्यंत आपल्याला ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये नव्या मतदारांना फॉर्म नंबर 18 भरून आपलं नाव सुद्धा त्या ठिकाणी नोंदवता येणार आहे। अहमदनगरहून उमेर सय्यद यांची रिपोर्ट, गर्जा, महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचे पुनर्विलोकन करण्याचे केलेले भाष्य हे भारतीय राज्यघटना बदलाचे संकेत असल्याचं स्पष्ट करत त्यांच्या वक्तव्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे प्रदेश सचिव अशोक गायकवाड यांनी निषेध व्यक्त करत राज्य सरकार ही राष्ट्रीय स्वयंसंघाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याची टीका त्यांनी केली। दरम्यान मराठा, धनगर, मुस्लिमांच्या आरक्षण वर गांभीर्यपूर्व निर्णय न करता आरक्षणाचे पुनर्विलोकन करण्याचे भाष्य हे दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसीच्या नरडीचा घोट घेणारे असल्याचंही त्यांनी सांगितलं। सोबतच या राष्ट्रीय संघाने देशातील जातीयता संपवून सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित केल्यास लोक स्वतःहून आरक्षणाचा त्याग करतील असं म्हणत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तर सत्ताबाह्य शक्तीचे केंद्र सरकारवर नियंत्रण असल्याने त्यांच्या विचाराचे अधीनच राहून देशाचे सामाजिक शैक्षणिक धोरण ठरवले जात असल्याची टीका करत आम्ही फक्त सामाजिक चळवळी करीतच त्यांच्यासोबत असून त्यांच्या प्रत्येक कुचकामी धोरणेला विरोध करत असून आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही प्रत्येक समाजाच्या पाठीशी असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। अहमदनगरहून उमेर सय्यद यांची रिपोर्ट, गर्जा, महाराष्ट्र न्यूज। पिंपरी चिंचवड येथील देहूरोड ते पुणे ग्रामीण पोलिसांची दबंगगिरी पाहायला मिळत आहे। बिल्डरांच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी जमीन मालक या शिक्षकाला हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय। घाबरलेल्या शिक्षकावर पोलिसांची दमदाटीही करण्यात आली। या संदर्भात पोलिसांना विचारणा केली असता पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिलाय।
पुणे जिल्ह्यात आयटी हब आणि मोठे मोठे कारखाने आले, याच अनुषंगाने गावाहून मोठा कामगार वर्गही इथे येऊ लागलाय. या वाढत्या उद्योग नगरीत होत असलेल्या विकासामुळे आजूबाजूच्या गावांचा विकासही होऊ लागला आणि जमिनीला सोन्याचा भाव येऊ लागला. मोठे शहर नावा रूपास आले आणि जमिनीचे भाव गगनाला भिडले. स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि तुटपुंची रक्कम जमा करून लोक घर घेण्याचा प्रयत्नही करतात, तर काही लोक एकत्र येऊन सोसायटी स्थापन करून काही जमीन खरेदी करतात. पण अशा सोसायट्या कशा पद्धतीने काम करतात आणि लोकांनी किती विश्वास ठेवायचा हाही एक प्रश्न आहे. त्यांनी केलेलं अलिगेशन तसं खोटं आणि चुकीचं आहे. देशमुख जे आहेत ते स्वतः या सोसायटीचे जे 141 मेंबर आहेत त्यापैकी एक मेंबर आहेत. आणि टोटल आता जे काही लँड आहे जी सोसायटीनी मेजॉरिटीनी एकमताने जी डिसिजन घेतली आहे की ती डेव्हलपरला जॉईंट व्हेंचरला द्यायची, जेव्हा सगळ्या 141 मेंबरनी ही जॉईंटली डिसिजन एकमताने घेतली आहे, तेव्हा ह्यांनी एकट्यानी फक्त बाजूला जाऊन असे काहीतरी सोसायटीवरती ॲलिगेशन करणं हा प्रकार तसा चुकीचा आहे. सोसायटीच्या नियमाप्रमाणे जे मेजॉरिटी डिसिजन असेल ती प्रत्येक मेंबरवरती बंधनकारक असते. अशाच एका ठिकाणी म्हणजेच किवळे रावेत येथे भरकटलेल्या सोसायटीमध्ये नानासाहेब देशमुख यांनी 1993 साली पुणे रावेत या ठिकाणी सोसायटीमध्ये वेळोवेळी पैसे भरून एकूण 14 एकर जागेत गुंतवणूक केली. 1993 साली स्थापन झालेल्या या सोसायटीत 141 मेंबर आहेत. प्रत्येकाच्या स्वप्नांचे घर तिथे उभे राहणार होते. कालांतराने तिथल्या काही जागेवर शासकीय आरक्षण आले आणि उरलेली जागा हे 141 मेंबरची आहे. सोसायटीने आतापर्यंतच्या काळात 14 एकर जागेपैकी प्रत्येक मेंबरला प्रत्येकाच्या हिश्श्याचे वाटप पत्र करून व्यवस्थित पेपर बनवून देणं गरजेचं होतं, परंतु अशा कुठल्याही प्रकारची प्रोसेस सोसायटी अध्यक्षांनी केली नाही. उलट 1993 सालापासून आज 2015 सोसायटीने कुठल्याही प्रकारच्या जागेचा ताबा सुद्धा कुठल्याही मेंबरला दिलेला नाही. उलट सोसायटीमधील काही शुक्राचार्य स्वार्थी मंडळी ही जमीन बिल्डरला देऊन स्वतःचा फायदा जास्त करून घेऊन ऍक्च्युली बिल्डरला अधिकारच नाही आहे की त्यांना असा प्लॉट देण्याचा. हा प्लॉट मुळात सोसायटीचा आहे. ही जी अभियांत्रिकी सोसायटी आता जी नियोजित होती ना आता जी रजिस्टर स्वामी समर्थ, तर हा बिल्डरला कोणत्याही प्रकारचा अधिकारच नाही आहे. हे सगळे चुकीचे आरोप आहेत. आम्ही त्याच्यासाठी जनरल बॉडी मीटिंग बोलावलेली होती. त्या मीटिंगमध्ये ते मला वाटतं ते स्वतःही हजर होते. आणि हा जो उद्योग आहे ते मेंबर स्वतः करत नाही आहे, त्यांचा मुलगा अमर नावाचा जो मुलगा आहे. आम्हाला असं कळलं की त्यांचं उठणं बसणं जरा गुंड लोकांशी व दुसऱ्या लोकांशी काही असं आहे व तो काहीतरी वेगळ्या प्रकारचं भांडवल करायची त्याची इच्छा वाटते. उलट त्यांनीच आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलंय, आम्ही नाही बोलवलंय, त्यांनीच आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं. सोसायटीचे सगळे मेंबर गेलो, आम्ही पण गेलो आणि बिचारे अधिकारी एवढ्या चांगल्या प्रकारे सगळा प्रकार त्यांनी सोसायटीकडनं जसे आता तुम्ही समजून घेता तसं त्यांनी समजून घेतला. इतर लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत आहेत, परंतु देशमुख कुटुंबाने या प्रकारला विरोध केला आहे आणि त्या स्वार्थी लोकांचा पर्दाफाश केला. 1993 पासून स्थापन झालेल्या सोसायटीमधील सगळे 141 लोक आजपर्यंत एकमेकांना एकत्र भेटले असतील का हाही प्रश्न आहे. त्या जमिनीवर जे शासनाचे आरक्षण आहे त्याचा काही मोबदला भेटला आहे की नाही हेही पाहणं गरजेचं आहे. जे बिल्डरला सोसायटी जागा देण्याचा प्रयत्न करत आहे तो फसवणार नाही याची काही खात्री या कुटुंबाला नाही, अशा अनेक प्रश्नांनी देशमुख कुटुंब हैराण झालेले आहे. सध्या देशमुख यांची स्थिती नाजूक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या जमिनीचा तुकडा विकायला काढला, पण हाय रे त्यांचे नशीब फुकटेच निघाले. त्यांनी विजय जावळे या बांधकाम व्यावसायिक यांच्याशी देवाणघेवाण चालू असताना पोलिसांचा व्यत्यय आला आणि पोलीस दमदाटी करू लागले. पिंपरी चिंचवडमधील डागा बिल्डरला ती जमीन तुम्ही द्यायची आणि दुसऱ्याला द्यायची नाही असा सज्जड दम देहूरोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय दळवी यांनी केल्याचा आरोप नानासाहेब देशमुख यांच्या मुलाने केलाय. अगोदरच सोसायटी अध्यक्ष सासनी यांनी कुठल्याही प्रकारचा दिलेला शब्द आतापर्यंत पाळला नाही, त्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा हे समजेना. दिलेला आहे पोलिसात. एक तर पहिली गोष्ट, पोलीस त्या दिवशी ड्रेसवर नव्हता, जो कोण पोलिस होता तो ड्रेसवरच नव्हता. तरी त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितलं की ही सोसायटीची जागा आहे, सोसायटीलाच ते काय अधिकार आहेत सर्वे करायचे.
सोसायटीमध्ये नानासाहेब देशमुख कुटुंब मेंबर असल्यामुळे काही स्वार्थी लोकांनी आणि बिल्डरने पोलीस मार्फत दबाव आणून त्यांच्या जागेचा हिस्सा बिल्डरला द्यावा यासाठी दबाव आणत आहे. वेळोवेळी त्यांचा मुलगा अमित देशमुख यांना हातपाय तोडण्याची धमकी देऊन वडिलांना पेपरवर सह्या करण्यास सांगावे असं सांगण्यात येते. काही मुठभर लोकांच्या स्वार्थासाठी देशमुख कुटुंब बिल्डर आणि पोलिसांच्या दहशतीखाली आहे. या ठिकाणी देहूरोड पोलीसच रक्षकच्या ऐवजी भक्षक बनलेले आहेत. अन्यायाची दाद मागायला गेलेल्या पीडितावर हा प्रसंग ओढवला गेल्यामुळे दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न देशमुख कुटुंबियांना पडलेला आहे. असे आहे की रावेत मध्ये सर्वे नंबर 85 मध्ये माझी जागा आहे. 85 मध्ये 8.5 गुंठे जागा आहे आणि आम्ही ही जागा 1993 साली वडिलांनी घेतलेली आहे. तर आज जे काय 22-23 वर्ष झाले म्हणजे जागा तर ताब्यात भेटलीच नाहीये. जे काय कारभार चाललं आहे तर ते मला ते पटलं नाही. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की 20-22 वर्ष लांबवलं सगळा प्रकार आणि त्यांनी परत नंतर काय केलं की हे बिल्डरच्या दिलेलं आहे. ते इथलेच बिल्डर आहेत, आकोडीमधले डागा म्हणून बिल्डर आहेत, त्यांना दिलेले ते सपोर्ट केलेली आहे. आणि त्यांनी जे आहे ते मला प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला. एक 8-15 दिवसापूर्वी घरी तीन एक लोक पाठवली होती. मी नेमकी म्हणजे बाहेर आणून आलो आणि तीन लोकांनी म्हणले की तुम्ही सही करणार आहे का नाही असं डायरेक्ट मला बोलले. म्हणलं कशाबद्दल? तर ते म्हणले की रावेटच्या. मग माझ्या डोक्यात म्हणजे क्लिक झालं की हे त्यासाठी आलेले आहेत. मग हे पण सांगितलं तू सभासद नाही, तुझ्या वडील सभासद, तू वडिलांना घेऊन ये. तो त्यांनी सांगितलं की मी वडिलांना आणू शकत नाही. वडील याच्यामध्ये सभासद आहेत ते नाही आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्या वतीने इथे येते. आणि आज जसं मी 12 वर्षापासून ही सगळी सोसायटी बघते, अत्यंत उत्कृष्टपणे इथपर्यंत सरांनी आणलेलं आहे की सगळे 141 लोक सांभाळून या स्टेजला आणणं नॉट जॉब. आणि त्याच्यात जे अमर देशमुख सारखे जे लोक आहेत हे मुद्दाहून करतात ते असे की दुसऱ्याला त्याचा त्रास व्हावा आणि त्यांना त्याच्यातनं काहीतरी मिळावं, बाकी याच्यात दुसरं काहीही नाही. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया याच्या हेडलाईन्सवर. वाशिम जिल्ह्यात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आर्थिक विवंचनेतून शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या. डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी काँग्रेस राष्ट्रवादीवर निशाणा, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांची काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका. आणि बुलढाणामध्ये निर्दोष शिक्षकावर निलंबनाची कारवाई केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळा बंद आंदोलन, पालकांनी ठोकले जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप. बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत.